नमस्कार, मी डॉक्टर आबासाहेब गर्दे. डोळे कोरडे पडणं बऱ्याचदा व्यावसायिकच्या हिशोबानं म्हणजे कॉम्प्युटर वर्क करणारी जी लोक आहेत त्यांना हे आपल्याला आढळतं. तर आपण विचार केला तर त्या कंपनीमध्ये त्या जे एखाद्या व्यक्तीला कॉम्प्युटर वर्कमुळे कोरडेपणा येतो असं नाही, त्या कंपनीमध्ये अनेक लोक काम करणार आहेत. पण त्या पर्सेंटमध्ये बघितलं तर 10-20% लोकांमध्येच तुम्हाला डोळे कोरडे पडताना दिसत असतात. ह्याचं कारण प्रकृती आणि शारीरिक इतर दोष. ज्याला अशा लोकांच्या पोटाशी संबंधित विकार असतील, पित्ताचे विकार असतील, व्यसनाधीनता असतील, लिव्हरशी संबंधित विकार असतील किंवा त्यांची दिनचर्येत काही गडबड असेल, अशाच लोकांच्या रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक असतो. आणि मग त्या अशा लोकांनी जर कॉम्प्युटर वर्क करायला लागले आणि सततच करायला लागले तर डोळे कोरडे पडायला लागतात. ह्याच्यासोबत सततची चिंता असेल, रडणं असेल, शोक असेल, मोठ्यानं ओरडणं असेल, उष्ण पदार्थ खाण्या असतील किंवा रात्रीचं जागरण असेल, ह्याही कारणानं रक्तावरती शरीरावरती तेवढा परिणाम येतो आणि डोळे कोरडे पडायला लागतात. डोळे कोरडे पडणं हे व्हायला लागलं की नंतर काळ खराब होतो आणि कायमस्वरूपी अंधत्व येतं. योग्य वेळी हे डोळे कोरडे पडण्याची चिकित्सा केली गेली तर आपल्याला त्यातून उत्पन्न अंधत्व कायमस्वरूपी घालवता येऊ शकतं.